आपण पाहिलेलं आहे की आमचे आमदार सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी गेले 15 वर्ष कशा तऱ्हेने निष्क्रिय राहून अत्यंत निष्क्रिय आमदार त्याचा पाढा सगळा इथे सगळ्यांनी वाचलेला आहे. गोड बोलणं आणि खोटं बोलणं हे सातत्याने त्यांनी केलं आणि या सावंतवाडीच्या भूमीमध्ये ते गेले 15 वर्ष पचलं त्यांना. पण या वेळेला त्यांना या गोष्टी पचायला देता कामा नये. इथे त्यांच्या सगळ्या कर्मांचा पाडा वाचला गेला, सगळ्या कर्मांचा पाडा वाचला गेला. मी आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे आमचे नेते शरदराव पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आमचे राहुलजी गांधी आणि आमचे खासदार आमचे नेते सन्माननीय विनायकजी राऊत यांना मनस्वी धन्यवाद देतो की त्यांनी अगदी योग्य विचार करून सन्माननीय राजन तेली यांना या सावंतवाडीची उमेदवारी दिलेली आहे. 15 वर्ष निष्क्रिय, त्याच्यामुळे राजनभाई आता तुमच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे, फार मोठी जबाबदारी. आणि ती सगळी मी आता ज्यांची नावं घेतले, राष्ट्रीय आमचे जे नेते आहेत ते कदापि चुकणार नाहीत, अशा तऱ्हेचे योग्य उमेदवार आपल्याला, एक अनुभवी उमेदवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, आमदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, अशा तऱ्हेचा एक तरुण तडफदार विचारी. आणि या सगळ्या म्हणजे जे निष्क्रियता या सावंतवाडी मतदारसंघातून जी दूर करायची आहे विकास कामांची असेल, त्याचप्रमाणे अनेक ज्या काही गोष्टी ते व्हायला पाहिजेत त्या कित्येक वर्ष झाल्या नाहीत, या सगळ्या करण्याची जबाबदारी आमचे खासदार विनायकजी राऊत साहेबांनी या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पक्षांच्या, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून राजनभाई तेलींच्याकडे दिलेली आहे. माझी खात्री आहे की या विश्वासाला ते निश्चितपणे प्रतिसाद देतील आणि आपली जी काय अनेक वर्षांची कामं जी थांबलेली आहेत ती सगळी सुरू होतील. आपल्याला केसरकरच्या बद्दल काही वेगळं सांगायला नको, ते माझे सहकारी राहिलेले आहेत, परंतु आणि त्याचबरोबर अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केलं, परंतु सातत्याने त्यांचा जो आलेख राहिलेला आहे तो अत्यंत धोकादायक आणि सातत्याने आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि आपली स्वार्थाने वाटचाल करत राहायची, पदं मिळवायची, आमदारकी मिळवायची, आपले मंत्रीपदं मिळवायची आणि त्या बाबतीत तो हुशार, अगदी हुशारीने मंत्रीपद मिळवतो. आम्हाला मंत्री झाला म्हणून वाईट वाटण्याचं कारण नाही. मी अनेक वेळा सांगितलं आमचे कोण दुश्मन नाही, केसरकरही आमचा दुश्मन नाही, परंतु त्याचे जे गुण आहेत, त्याची जी प्रवृत्ती आहे त्याचा मात्र आम्ही निषेध करतो, त्याचा आम्ही विरोध करतो आणि त्याला या मतदारसंघातून आपण सर्वांनी कायमचा दूर केला पाहिजे, अशा तऱ्हेची आग्रहाची विनंती मी आपल्याकडे करतो. सन्माननीय शरद पवार साहेबांचं प्रेम या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अनेक वर्ष राहिलेलं आणि आजही आहे. शरद पवारांनी आपल्यासाठी काय केलं नाही अशा तऱ्हेचा प्रश्न मी माझ्या मनामध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना त्याची जाणीव आहे. आपल्या कोकणसाठी त्यांनी 100% फलोत्पादन योजना आणली 100% आणि त्या 100% फलोत्पादन योजनेमध्ये आपण आज पाहतोय आंबा, काजू, नारळ, सुपारी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न मिळायला लागलेलं आहे. हे मिळत असलेल्या उत्पन्नाला आज शेतकरी भाव मागतो आहे, काजूला भाव द्या, सुपारीला भाव द्या, आंबा आमच्या परदेशात कसा जाईल, त्याच्यावर अनेक निर्बंध या लोकांनी लावलेले आहेत. या सगळ्या बाबतीत शेतकरी जागृत होऊन आता या सगळ्या बाबतीत आपल्याला भाव मिळावा
अशा तऱ्हेची याचना करतो आणि मधल्या काळात गोवा सरकारने 150 रुपये ते 250-250 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना काजूचा भाव दिला. मी शेती कृषी मंत्र्यांना जाऊन भेटलो होतो, रवी नाईक साहेबांना भेटलो, त्यांनी सांगितलं आम्ही जर एवढा भाव देतो तर तुमच्याकडे फक्त 110 रुपये भाव कसा काय. परंतु गोव्यामध्ये 7-12 असल्याशिवाय इकडचा काजू तिकडे जाऊ शकत नव्हता, त्याच्यामुळे आमचा काजूचा भाव सगळा पडला आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. याला सर्वस्वी जबाबदार केसरकर आहेत. आपल्याला माहिती आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आमचं जे सावंतवाडीचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना 42 कोटी रुपये या आपल्या हॉस्पिटलला दिले आहेत. परंतु हे 42 कोटी रुपये खर्च तर होऊ शकलेच नाही आणि जागेचा वाद या केसरकरांनी निर्माण केला. ही जागा अमुकच जागा पाहिजे म्हणून त्यांनी हट्ट धरला. खासदार विनायक राऊत साहेब आणि तत्कालीन मंत्री जे होते उदय सामंत त्यांनी दुसरी जागा दाखवली होती वेतेच्या जवळची आणि तिथे आपण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करूया. तर या महाशयांनी जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे तक्रार केली की विनायक राऊत साहेब माझ्या मतदारसंघामध्ये ढळाढळ करतात. कशाबद्दल ढळाढळ करतात? कुठे हॉस्पिटल व्हावं ही जागा दाखवतात, 42 कोटी रुपये खर्च करून हॉस्पिटल झालं पाहिजे म्हणून प्रयत्न करतात. त्यांच्याबद्दल अशा तऱ्हेची तक्रार करणारा अशा तऱ्हेचा हा खोटा आमदार, याला आपण या वेळेला पराभूत केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मी मंत्री म्हणून कशा तऱ्हेने काम केलं, या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं केंद्र उभं केलं, 1250 हेक्टरमध्ये केंद्र उभं केलं, सावंतवाडीचं हॉस्पिटल तुम्हाला माहिती आहे 100 बेडचं आम्ही उभं करू शकलो, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं करू शकलो, सावंतवाडीचं ITI उभं केलं, आज 400 मुलं तिथे शिकत आहेत. त्याचप्रमाणे दोडामार्गचं हॉस्पिटल उभं केलं पुष्पाताईनं आणून त्याचं उद्घाटन केलं आणि त्याचा लागणारा सगळा निधी आम्ही त्यांना त्यावेळेला उपलब्ध केला आणि अशी अनेक कामं या भागामध्ये आम्ही करू शकलो. आणि याला मात आणि मला किती वर्ष, फक्त 2.5 वर्ष आणि मी राज्यमंत्री, हे आता बघा कॅबिनेट मंत्री एवढ्या मोठ्या पदावर जाऊन त्याचा उपयोग काही नाही. मला त्याच्याबद्दल दुश्वास नाही, मी ते राज्यमंत्री आणि ते असला दुश्वास माझ्या मनामध्ये नाही. मला एकच वाईट वाटतं की यांना चांगली संधी तुम्ही दिली, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षाने पूर्ण संधी यांना दिली, परंतु या निष्क्रिय माणसाने गेल्या 15 वर्षांमध्ये त्या संधीचा काहीच उपयोग केला नाही आणि त्याच्यामुळे हे दुःख यातून कायमचं स्वरूपी आपण घालवलं पाहिजे, दूर केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला माहिती आहे की यांना अपमानित करण्यामध्ये हा होता, 42 आमदार जे पळाले त्याच्यामध्ये हा सूत्रधार. आणि त्यावेळेला त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची पदाची शपथ घ्यावी यासाठी आपल्याला केसरकरला पराभूत केला पाहिजे आणि त्याच्याऐवजी आमच्या राजनभाई तेली यांना निवडून आणला पाहिजे. आता आमचे माजी ब्रिगेडियर साहेब इथे बसलेले आहेत खासदार, मी ऐकतोय की आता उद्धवजींना साथ देणार ही एक अत्यंत चांगली बाब आहे. खूप वर्षांनी आम्हाला जरा सावंतवाडीमध्ये दर्शन झालं पण त्यांचं दर्शन योग्य वेळेला होत आहे, योग्य वेळेला त्यांचं दर्शन होत आहे. ते त्यांची मदत आणि सहकार्य आपल्या सगळ्यांना लाभेल. मी या श्रीदेव पाटेकरजींनी प्रार्थना करतो की या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल सगळ्यांनी आपण त्याच्यावर मतदान करूया, राजनभाई तेली यांना निवडून आणूया. त्याचप्रमाणे एक गोष्ट सांगायची राहिली की कुठल्याही परिस्थितीत अर्चना घारे यांना मत देणं म्हणजे हे मत तुम्ही आपल्या केसरकरला दिल्यासारखं आहे, लक्षात घ्या, हे मत केसरकरला दिल्यासारखं आहे. त्याच्यामुळे याचा जागृत राहा, या मतामुळे आपल्याला धोका होऊ शकतो म्हणून तुम्ही या बाबतीत अत्यंत जागृत राहिलं पाहिजे. आणि आपण पाहतो आहोत की आपल्याला BJP ला पराभूत करायचं आहे, त्याचप्रमाणे इतर जे आपल्याला पुढची कामं करायची आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मत लक्षात ठेवा, जर बटन दुसरीकडे दाबला गेला तर ते केसरकरला मत जाणार आहे, त्या ताईंचं मत तिकडे जाणार आहे,
हे अशा तऱ्हेची अरेंजमेंट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आपण जे शरद पवार साहेबांनी ताईने सांगितलं उमेदवारी मागे घ्या, मागे त्यांनी घेतली नाही. अवमान आमच्या राष्ट्रीय नेत्याचा केला, त्याला एक प्रकारे धडा आपण शिकवण्यासाठी राजनभाई केली निशाणी मशाल याच्यावर निवडणूक चिन्हावर मतदान करा आणि त्यांना विजयी करा अशा तऱ्हेची हात जोडून प्रार्थना तुम्हाला करतो. आणि श्रीदेव पाटेकर चरणी प्रार्थना करतो की बाबा एक आम्हाला योग्य असा आमदार राजनभाई तेलींगर रूपाने द्यावा. जय हिंद, जय मशाल. या ठिकाणी काही अवघ्या 5 मिनिटात उद्धव साहेबांचं आगमन इथे होणार आहे. तत्पूर्वी मी या ठिकाणी शिवसेना नेते